आई तुळजा भवानी मातेची श्रमनिद्रा सुरू असून एकोणतीस तारखेला शक्तिमाता पुनश्च सिंहासनावर विराजमान होणार आहे श्री तुळजाभवानी देवीच्या मूळ मूर्तीस एकशे आठ सुती पांढऱ्या साड्या घालून म्हणजेच दिंड नेसवून देवीची मुख्य चलमूर्ती पालखीमध्ये ठेवतात आणि पुजारी ती पालखी घेऊन मंदिराभोवती एक पूर्ण प्रदक्षिणा घेतात आणि मंदिरात असलेल्या पिंपळाच्या पारावर पालखी नेऊन साखरभाताचा सा नैवेद्य दाखवून मानाच्या आरत्या ओवाळतात आणि सिंहाच्या गाभाऱ्यात असलेल्या मानाच्या पलंगेत तेली लाकडी पलंगावर मूर्ती अलगट ठेवली जाते देवीच्या निद्रेस श्रमनिद्रा असं म्हटलं जातं महिषासूर दैत्याबरोबर नऊ दिवस चाललेल्या घनघोर युद्धानंतर देवीनं महिषासुराचा वध केला युद्धात दमल्यानं देवी निद्रा घेण्यासाठी मंचकी जाते आता देवीची श्रमनिद्रा अठ्ठावीस तारखेपर्यंत चालणार असून एकोणतीस ऑक्टोबरच्या पहाटे देवी देवीमातेची सिंहासनावर प्रतिष्ठापना होईल